हे असे म्हणा जसे की तुम्ही याचा अर्थ लावून म्हणत आहात. 28 जानेवारी 2022 विश्वासाची घोषणा. मी जाहीर करतो की देव माझ्या आयुष्यात अलौकिक गोष्टी करतो. मी धैर्याने प्रार्थना करतो आणि मोठ्या अपेक्षा करतो आणि मोठा विश्वास ठेवतो. माझ्या अंतःकरणात असलेली लपलेली स्वप्ने देव पूर्ण करतो. काही आश्वासने पूर्ण होतील असे वाटत नसल्यास मी निराश होणार नाही आणि हार मानणार नाही. देव नेहमी स्वतःला बलवान दाखवतो हे जाणून मी धैर्याने प्रार्थना करतो. मी आत्मविश्वासाने कृपेच्या सिंहासनाजवळ जातो. देवासाठी काहीही अशक्य नाही आणि माझ्यासाठी सर्व काही शक्य आहे, कारण माझा प्रभू येशूवर विश्वास आहे. ही माझी घोषणा आहे. दैवी आरोग्यविषयक संकल्पना. मी देवाच्या आत्म्याने चालतो आणि मी जीवनाच्या गौरवशाली आणि उच्च क्षेत्रात राहतो. मृत्यू, पराभव, विनाश, आजारपण, दारिद्र्य आणि अपयश यापासून मी दूर आहे. माझे आकलनाचे डोळे ज्ञानी आहेत. मला अदृश्य दिसत आहे आणि मला अशक्य ते करण्यास मी सक्षम आहे. माझे जीवन केवळ देवाच्या उद्देशाच्या दिशेने जाते, म्हणून मी आयुष्यात कधीही आजारी पडणार नाही. मी फक्त शक्तीपासून सामर्थ्याकडे वाढू शकतो, कारण माझ्या शरीरात दैवत्व सक्रिय झाले आहे. हालेलुया. मी येशूच्या नावाने जे सांगतो ते मला मिळेल. मी येशूच्या नावाने बलवान आहे. मी येशूच्या नावाने मजबूत आहे. मी येशूच्या नावाने निरोगी आहे. मी येशूच्या नावाने धन्य आहे. मी येशूच्या नावाने मजबूत आहे. मी येशूच्या नावाने अभिषेक केला आहे. मी येशूच्या नावाने मुक्त आहे. येशूच्या नावाने मी देवाला प्रिय आहे. येशूच्या नावाने मी देवाची आणि मानवजातीची कृपा आहे. मी फक्त तेच बोलतो जे मला पाहायचे आहे आणि मी येशूच्या नावाने जे पाहतो ते नाही. मी येशूच्या नावाने एक मौल्यवान बी आहे. मला माझ्या देवाच्या घरात चांगल्या जमिनीवर लावले गेले आहे. मी माझ्या स्वामींच्या दरबारात खजुराच्या झाडासारखा वाढतो. मी प्रत्येक हंगामात भरपूर फळे देतो. मी वनस्पतीपासून रसाने भरलेला आहे आणि अगदी म्हातारपणातही ताजे आणि श्रीमंत होईन. माझे पान कधीच सुकत नाही आणि जे काही मी येशूच्या नावाने करतो ते पूर्ण होते. येशूच्या नावाने माझ्यासाठी गोष्टी नेहमीच काम करत असतात. मी ख्रिस्त येशूमध्ये प्रत्येक आध्यात्मिक आशीर्वाद स्वीकारतो. येशूच्या नावाने मी माझ्या शरीराशी बोलतो. मी आत्मा आहे. माझा आत्मा आणि माझे आंतरिक अस्तित्व भौतिक शरीरात राहते. माझा आत्मा माझ्या विवेकाला आज्ञा देतो. माझा विवेक माझे शरीर ऐकतो, वाचतो आणि सूचना देतो आणि माझे शरीर त्यांचे पालन करते. देवाचे अविनाशी जीवन माझ्या जीवनात स्पष्ट आणि व्यक्त आहे. मी माझ्या शरीराच्या प्रत्येक तपशिलाशी बोलतो. मी माझ्या दृष्टिकोनातून बोलतो. ख्रिस्ताच्या आत्म्याने परिपूर्ण व्हा आणि मी तुम्हाला देवाच्या वचनाद्वारे संरेखित होण्याचे आदेश देतो. मी माझ्या कंडर आणि मज्जातंतूंसाठी जीवन बोलतो. मी माझ्या स्नायू आणि अस्थिबंधनांना सामर्थ्य देतो. मी माझ्या हृदयातून मोठ्या चैतन्याने बोलतो. आपल्यामध्ये सामान्य वायुजीवन आणि परफ्युजन गुणोत्तर राखण्यासाठी फुफ्फुसे आणि उतींशी बोलतो. मी माझ्या मूत्रपिंडाला परिपूर्णता म्हणतो. माझ्या रक्ताच्या प्रत्येक पेशीमध्ये जीवन आहे. माझी हाडे, सांधे आणि कुर्चा संरंखित, मजबूत आणि दृढ आहेत. माझी बोटे ठीक चालतात. माझे डोळे स्पष्ट आणि परिपूर्ण पाहतात आणि माझे कान चांगल्या प्रकारे काम करतात. माझी त्वचा गुळगुळीत नवजात बाळासारखी निरोगी आणि देवाचे सौंदर्य आहे. माझ्या केसांचे पट्टे घट्ट झाले आहेत. मी माझे केस त्यांच्या जागे ठेवून देतो जिथे विकास आवश्यक आहे. मी माझा कोशा वाढवत आहे. माझे दात, हिरड्या, जबडा, अस्थिबंधन आणि नसा आणि रक्त पुरवठा हे सर्व निरोगी, मजबूत आहेत, परिपूर्ण आहेत. माझे सर्व संप्रेरक आणि न्यूरोकेमिकल ट्रान्समीटर एकमेकांशी परिपूर्ण सुसंगत आहेत आणि त्यांचे कार्य सामान्यपणे पार पाडत आहेत. माझी पाचन प्रणाली सर्व अन्नपदार्थ पचवण्यास, शोषून घेण्यास आणि आत्मसात करण्यास सक्षम आहे आणि चयापचय कचरा उत्पादने नियमितपणे बाहेर टाकली जातात. माझी प्रजनन प्रणाली पुरेसे प्रमाण आणि गतिशीलता शुक्राणूंची निर्मिती आणि संचय करत आहे.
माझी प्रजनन प्रणाली जन्मापर्यंत अंडी पेशी वेळेवर तयार करते, गर्भाचे संरक्षण आणि पोषण करते. माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी तशीच कार्य करते जसे देवाने कार्य करण्यासाठी तयार केले आहे. येशूच्या नावाने मी माझ्या शरीरातील कोणतेही दोष आणि विकृती थांबवतो. हालेलुया, आमेन. मला माहित आहे की देव पिता माझ्यावर प्रेम करतो. मला माहित आहे की देव मुलगा माझ्यावर प्रेम करतो. मला माहित आहे की देव आत्मा माझ्यावर प्रेम करतो. शालोम.